भुसावळात रात्री रेल्वेतील भंगार सामानाला लागली आग। भुसावळ येथे गुड्स यार्ड समोर आरओएच डेपोच्या मागील परिसरात भंगार सामानाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने रेल्वे परिसरात खळबळ उडाली असून आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल होऊन 1.5 ते 2 तासाच्या प्रयत्नाने अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले। जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड गतीने वाढत असताना अचानक बाजारपेठेतून रेमडेसिवीर इंजेक्शन गायब झाल्याची बाब आश्चर्यकारक आहे। यातून फार मोठे गौड बंगाल असल्याने याची चौकशी करून याचा पाठपुरावा सुरळीत करावा अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे। जिल्ह्यामध्ये तपास केला, चौकशी केली, कालपासून रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन हे मार्केट मधून गायब झालेलं आहे आणि म्हणून परिस्थिती अधिक बिघडत झालेली आहे। हे इंजेक्शन जर रुग्णाला दिलं नाही तर मग त्याच्या जीवाला अधिकाधिक धोका आहे। म्हणून मला वाटतं शासनाने याकडे आता अतिशय गांभीर्याने बघण्याची गरज आहे की या बाबतीमध्ये काय चाललंय, काळा बाजार चाललाय का, काय गोंधळ चाललाय का, का मिळत नाही, का स्टॉक उपलब्ध होत नाही, या बाबतीमध्ये शासनाने अतिशय गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। जळगाव शहरात भरगाव वेगाने रस्त्यावर फिरणारे मोठ्या आवाजाने काही वाहनधारक मॉडिफाय केलेले बुलेटचे सायलेन्सरचे आवाज वाढवून ध्वनी प्रदूषण करतात। शहर वाहतूक शाखेच्या मार्फत अशा बेशिस्त वाहनांच्या सायलेन्सर काढून रस्त्यावर रोलर खाली ठेवून स्क्रॅप करण्यात आले आहे। जळगाव मनपाचे नवनिर्वाचित उपमहापौर व नगरसेवकांनी घेतली माजी मंत्री एकनाथ खडसे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रोहिणीताई खडसे खेवलकर यांची सदिच्छा भेट। उपमहापौर कुलभूषण पाटील, नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, चेतन संकर, दिलीप पोकळे, गजानन देशमुख, कुंदन काळे आदींची उपस्थिती होती। कोरोना अपडेट्स। 3 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 1194 कोरोना बाधित रुग्ण आढळले, तसेच जळगाव शहरात 231 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे। तर आज दिवसभरात कोरोनातून 1224 रुग्ण बरे झाले आहेत।